आपल्या शिवगर्जना सभेमध्ये आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत, कुठल्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलाय पाहूया. 600 कोटी आपला पैसा कशासाठी दिलेला आहे? जी कामं पुढच्या डिसेंबर पर्यंत सुरू नाही होणार त्याच्यासाठी तुम्ही 600 कोटी आधीच देता. हा पैसा घोटाळा नाही तर काय आहे? हा कुठे वापरला जाणार हा तुम्ही विचार करा. आणि म्हणून आजपासून आपल्या राज्यामध्ये सीएम ह्याचा अर्थ आता वेगळा झालेला आहे. सीएम म्हणजे करप्ट माणूस, करप्ट माणूस एकनाथ शिंदे असा अर्थ लागणार आहे. कारण जिथे जिथे बघतो तिथे घोटाळा होत चाललेला आहे. किती लोकांनी माझी पत्रकार परिषद बघितली रस्त्यांच्या कामांसाठी? बघितली ना सगळ्या लोकांनी. तो मोठा घोटाळा आहे आणि तो लोकांसमोर आलेला आहे. तरी निर्लज्जपणे सगळं काम रेटून येत आहेत. ज्या दिवशी आपलं सरकार बसेल या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करू, अधिकाऱ्यांची चौकशी करू. आणि ज्यांना ज्यांना जेलमध्ये जायला लागणार आहे त्यांना लागणारच आहे, कारण घोटाळा आहे. या मुंबईकरांचा पैसा तुम्ही घोटाळ्यात खर्च करत आहात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.